नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, चिंता वाढली, नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथ पेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्ट मधून झाला खुलासा। तर मित्रांनो, चिंता वाढली आहे आणि नवीन संकटाचा इशाराही देण्यात आलेला आहे। देशाला केदारनाथ पेक्षाही मोठा नैसर्गिक आपत्तीचा धोका हा इशारा देण्यात आलेला आहे। तर बघा, भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट येऊ शकते, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते, एका रिपोर्टमधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे। तर मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, चिंता वाढली, नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा। लडाखमध्ये गोठलेला बर्फ वितळू लागला तर काय होईल याचा अंदाज करणं खूप कठीण आहे। मात्र जर असं झालं तर उत्तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते, एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशियर आणि गोठलेली तलावांना धोका निर्माण झाला आहे। लडाख हे जगातील सर्वात स्थानांपैकी एक आहे। येथे अत्यंत कमी तापमान आहे, हिवाळ्यात तापमान 16 पर्यंत असते, मात्र वेगाने वाढणाऱ्या तापमानामुळे लडाखमध्ये ग्लॅशियर वितळत आहे, बर्फाचे तलावही वितळत आहे। तलावामध्ये बर्फ वितळल्यास हिमालय प्रदेशात पूर येऊ शकतो। दक्षिण आशिया संस्था हिडलबर्ग सेंट्रल फॉर द इन्व्हायरमेंट ऑफ द रोपोट केरोला येथील संशोधकांनी लडाखमधील बर्फाळ परिसरात संशोधन केले। भूभार्गशास्त्र प्राध्यापक मार्कस नुसरल यांनी दिलेल्या माहितीनुसार लडाखच्या ग्लेशियर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोचा वापर केला गेला। ग्लेशियरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयाच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते। देशातील केदारनाथमध्ये आलेल्या पुरावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती। ग्लेशियर फुटून कधीही पूर येऊ शकतो, म्हणून भारतासह सर्व आशियाई देशांना ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर येत आहे, असे नुसरेल यांनी म्हटले आहे। ग्लेशियर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउटब्रस्ट फ्लॉड्स म्हणतात। हा अभ्यास नॅचरल नावाच्या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे। फक्त भारताच्या लडाख भागातील ग्लेशियर वितळत नाही आहे, तर हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नुसरेल यांच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुरांचा अभ्यास केला आहे। पुरांचा फटका हा शेकडो घर शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो, जनजीवन विस्कळीत होऊन मोठे नुकसान होते। ऑगस्ट 2014 लडाखमध्ये जो पूर आला होता तो 5,300 मीटर उंचीवर आहे। जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तेव्हा खूप मोठे नुकसान होते। त्यामुळे जगभरातील संशोधक ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्व देशांना करत आहे, एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।